बदलून आपल्या न्यू व्लॉग मध्ये आज आहे गुरुवार। आज मानगाव विभागात बैलगाड्या शर्यत आहेत, छोटागड मोठागड दोन्ही पण। आपले नांदेड पवार साहेब आणि संतजी खडतर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठेवलेल्या स्पेशल शर्यत आहेत। तर चला जास्त वेळ नाही घेत व्हिडिओ आपण स्टार्ट करूया, म्हणजे तिकडे जातोय मी आता, तर व्हिडिओ स्किप करू नका। आणि दोन नंबरचा गट सलमान राऊत। तर ही गेली पहिली गाडी, बघू शकता दोन्ही बैल कसे स्पीडला चालले। छोट्या गाड्यातील पहिली गाडी सुसाट गेल्या दोन्ही पण गाड्या फुल स्पीड। आता ही दुसरी गाडी निघाली, बघू शकता पहिल्या गाडीचा पिकअप आणि त्याच्या मागोमाग दुसऱ्या गाड्या पण काय पळत आहेत। छोट्या गटातल्या पण गाड्या सुसाट गेल्यात दोन्ही पण गाड्या। शर्यत झाली पाहिजे पण ती अशी झाली पाहिजे, बघू शकता दोन्ही गाड्या एकदम कट टू कट आहेत सोबत, एकदम एक नंबर शर्यत झाली। दोन्ही गाड्या एकदम समान मापात गेल्या आणि यातली एक गाडी बसणार असं वाटतंय। ही जी आता गाडी आहे ती गाडी पहिली गाडी तर मला माहिती नाही, पण दुसरी गाडी आमच्या गावचा बोनशेतचा मनन दादा मनोज सकपाळ त्याची गाडी आहे, ती पण गाडी जबरदस्त पळते। बघू शकता दोन्ही गाड्याने एक नंबर पिकअप पकडला आहे। छोट्या गटात पण बैल जबरदस्त पाळणारे असतात। मनोजदाला त्यांना गाडी तो जरा स्लिप झाला गाडीवरून, त्यामुळे त्याची गाडी मागे राहिली, हीच गाडी पुढे आली। ही बहुतेक मनोजदाची गाडी आली। मनोजदा टनला थोडा गाडीवरून पडला, त्याच्यामुळे जो दुसरा जो दादा होता त्याला काही इतकी गाडी ती सांभाळता नाही आली, कारण मनोजदा त्या गाडीवर डेली बसतो। नेक्स्ट टाईम तो नक्की कमबॅक करेल। पुढची गाडी मोठ्या गटातले बैल इकडे मागच्या साईडला आहेत, अजून चालू नाही झालेत ते शर्यत, बघू शकता मोठ्या गटातले बैल दिसायला पण देखणे एकदम हे बैल। आणि आपण आता आलो आहोत मानगाव तालुक्यातील नामांकित, तुम्ही बघून ओळखलंच असेल जेवढे मानगाव तालुक्यातील जेवढे आहेत आणि बाहेरचे पण ओळखतात, सुलतान आणि टोक्या खूप फायनल आहे त्यांच्या नावावर। नामांकित बैल हा जो राईट साईडला दिसतोय तो सुलतान आणि इकडचा टोक्या। मोठ्या गटात तुम्हाला त्यांची शर्यत मी दाखवतो नक्की। चला पुढे छोट्या गटात आज भरपूर गाड्या आल्या आहेत, आपण बघू शकता गाड्या बरोबर सुसाट चालल्यात एकदम गाड्या। आणि आता कसं शेवटचं शर्यत आहेत त्याच्यामुळे भरपूर जणांनी यावेळी एंट्री केले, येताना हे बैल पुढे आहेत बघू शकता। मागे राहिलेली ही गाडी होती, काय नाही नेक्स्ट टाईम माराल तुम्ही पण नंबर, पुढच्या सीझनला एकदम जोरदार या। ही गाडी नीट बघा, मला जाताना घ्यायला नाही आली, मी जरा मागे गेलो। खडतर साहेब यांची गाडी लागोपाठ त्यांच्या काहीतरी 23 का 24 फायनल आहेत आणि आज पण त्यांनी छोट्या गटात फायनल मारली, जबरदस्त गाडी आहे। आता ज्या गाड्या गेल्या त्यातली ही गाडी पहिली आली, ती गाडी बहुतेक मागे राहिली। आता जी गाडी येते तुम्ही फक्त मागच्या गाडीचा ओव्हरटेक बघा, ओव्हरटेक काय जॅकी आहे, एक नंबर ओव्हरटेक केला आहे त्याने साईडला गाडी घेऊन, बघू शकता ओव्हरटेक। आणि ओव्हरटेक करून तीच गाडी शेवटी पुढे आली, आमच्या विभागातील सर्वात नामांकित जॅकी वासू दादा, बघू शकता जबरदस्त ओव्हरटेक मारले त्याने। आणि ह्या पण गाडीचं अभिनंदन, ही पण गाडी जबरदस्त आली, दोन्ही गाड्या एकदम गट्टूगट आल्या बघू शकता। ही छोट्या गाड्यातील सर्वात लार्ज गाडी आहे, दोन्ही पण गाड्या छान चालल्या। तर छोटा गट बघितला असेल तुम्ही, छोट्या गटात संतोषजी खडतर साहेब यांची नेहमीप्रमाणे त्यांचीच गाडी आली, काहीतरी 23 का 24 फायनल झाल्यात त्यांच्या लागोपाठ।
फुल फॉर्मला आहे ती गाडी। तर चला आता मोठा गड बघूया। मी व्हिडिओ तिथे स्टार्ट नाही केली, मी तुम्हाला इन्फॉर्मेशन इथून देतो आहे, माहिती इथून देतो आहे। तर चला व्हिडिओ बघा। आता झालं आहे मोठा गड चालू। पहिलीच गाडी बघा, पब्लिक साईडला होते कारण मोठ्या गाड्या एकदम जबरदस्त पळतात। आता फक्त टर्न बघा तुम्ही, टर्न मारून ज्या गाडीने पिकअप धरलाय, मला वाटतंय मागची गाडी अजून आळू आली पण नाही आणि ही गाडी बहुतेक टर्न मारून आता सीमारेखेपर्यंत पोहोचेल, पण मागची गाडी पण आले बहुतेक बघू शकता गाडी आली, पण ही पण जबरदस्त गाडी आली। आता या गाड ह्या दोन्ही गाड्यांमध्ये जरा गंमत बघा, दोन्ही गाड्या सेम स्पीडला आल्या पण एक गाडी टर्नला कंट्रोल नाही झाली, त्यामुळे ती गाडी टर्न मारून जी सरळ जो तिने पिकअप पकडला आहे ती डायरेक्ट घराकडेच जाते गाडी। आणि कधीकधी पब्लिक मुलं पण त्रास होतो, पब्लिक साईडला होत नाही त्याच्यामुळे बैलं पण थोडी बाचकून जातात। आता तुम्ही ह्यातच हीच गाडी बघा, टर्न इतका भारी गेलेला पण ती गाडी बॅलन्स झाली नाही, त्यामुळे ती बघा ती गाडी तिकडे सरळ गेली आणि त्या गाडीमुळे मागची गाडी पण स्लो झाली। मागची गाडी काही दिसत नाही कुठे आहे ती, ही बघा मागची गाडी तिच्यामुळे स्लो झाली आणि दोन्ही गाड्यांचं टायमिंग मिस झालं। ती गाडी मला वाटते बादच झाली असेल अलिबागची गाडी। पुढची गाडी बघूया आपण, बघू शकता बैल जबरदस्त आलेत एकदम, दादा बोलतो तीच काय सुसाट गेली पण गाडी। पब्लिक मध्ये येते त्यामुळे कधी कधी बैल पण वाचकून जातात। ही आता नवीन जोडी आहे, दोन्ही पण नवीन गाड्या आल्या आहेत। मागचा बैल जो आहे तो पंजाबचा बैल आहे, तो पण जबरदस्त पळतो आणि ही जी शर्यत झाली ही एकदम कट टू कट झाले वाटलं। तुम्ही पण बघा टर्न झाल्यावरती ज्या दोन्ही गाड्या पिकअपला एकदम एकामागे एक गाडी, जो पंजाबचा बैल आहे तो मागची गाडी बघू शकता। पहिली गाडी पण गेली, तो जो लेफ्ट साईडला बैल आहे मागच्या गाडीमध्ये तो बैल पंजाबचा आहे बघू शकता, फुल पिकअप आहे फुल। इथे बघू शकता एकच चर्चा चालू आहे की सुलतान कधी येतोय, सुलतान आणि टोक्या हे दोन बैल कधी येतात। ही लोक आधी जी पब्लिक होती त्यापेक्षा डबल पब्लिक झाले खास सुलतान आणि टोक्या या बैलांना बघण्यासाठी। बघू शकता ही दुसरी गाडी आहे, पण गाडी जबरदस्त आली पण गाडी। मोठा गट असल्यावर पब्लिक बरोबर साईडला होते, नाहीतर कधी कधी सांगून पण भरपूर सांगतात समालोचक, पण काय पब्लिक ऐकत नाही, कोणाला इजा होऊ शकतं म्हणून सांगतात, तर जरा ऐकत जा मध्ये मध्ये जास्त येत नका जाऊ, त्यामुळे शर्यती पण आपल्याला चांगल्या बघायला भेटतील। टर्न करून गाडी रिटर्न चालली, जबरदस्त गाडी गेली टर्न मारून, आणि टर्न मारून परत तेवढंच पिकअप पकडणं एवढं काही सोपं नाही वाटतं तेवढं, कारण घाटामध्ये गाड्या सरळ पळतात आणि आमच्या पट्ट्यामध्ये गाड्या टर्न मारून पळतात। बघू शकता ती गाडी आत तशी जाते आणि ती गाडी आत्ता जी गाडी येईल ती गाडी मला नावं नाही माहिती, पण मी तीन चार वेळेला गाडी बघितली की ही जी मागची गाडी आहे ती गाडी प्रत्येक वेळेला टर्न एकदम सेफ मारते, बघू शकता तुम्ही पण आणि ह्यावेळी पण मारेल बोललेलो तुम्हाला। आणि गंमत अशी की दुसऱ्या गाडीने पण जबरदस्त टर्न मारला, दोन्ही गाड्यांनी टर्न मारला। पुढची गाडी होती पुढेच आहे आणि मागची गाडी पण नाही नाही ती गाडी बहुतेक घुसली, मला वाटलं तिने पण सेफ टर्न मारला, पण प्रत्येक वेळी ती गाडी चांगला टर्न मारते। मागच्या तीन चार शर्यती बघितल्यात, मला नावं नाही माहिती काय नाही, नेक्स्ट टाईम तुम्ही तुमचा बेस्ट द्याल। तर चला पुढची गाडी बघूया। आता ही पुढची गाडी, आपण दोन्ही गाड्या बघू शकता मस्त सोबत आल्यात। टर्नला आमच्या साईडला कसं आहे की जी गाडी टर्न सेफ मारते ना आणि मग ती गाडी म्हणजे लवकरात लवकर कवर करते डिस्टन्स, आणि पण गंमत अशी होती की लोकं कशी टर्नला हे बघा लोकं मध्ये मध्ये येतात त्यामुळे बैलं पूर्ण वाचकून जातात। तरीपर्यंत दोन्ही गाड्या एकदम मस्त गेल्या, त्यातली एक तरी गाडी बसू शकते। मागच्या दोन्हीसुद्धा गाड्या जबरदस्त गेल्या, बघूया पुढची गाडी। ही गाडी पुढे आले, मागची गाडी काय दिसत नाही, मागची पण गाडी आले,
थोड़ी मागे आहे पण ती मागे जरी असली तरी टर्न सेफ मारलं तर ही पण गाडी तिला कवर करू शकते। आणि ही गाडीचा तुम्ही बघू शकता टर्न मारून ही गाडी कशी स्टार्ट आले आणि लोक पण बरोबर साईडला झाले। असे जर साईडला झाले तर बैल बाचकत नाही। ही गाडी थोडी जास्त मागे राहिली, ही गाडी पुढे गेली। बघूया पुढची गाडी। तुम्हा आम्हाला ज्या गाडीचं वेट होता ती गाडी सुलतान अँड टोक्या प्रथमेश शेळके यांची गाडी बघू शकता। जबरदस्त गाडी आली पण झालं काय टर्नला थोडी पब्लिक मुले गडबड झाली की काय माहिती, पण थोडी गाडी फसली टर्नला, ती गाडी पुढे निघून गेली। पण तरी पण तिथून पण जो भले त्यांची हार झाली असेल पण जो तिथून पण प्रथमेश शेळके यांच्या गाडीने जो पिकअप पकडला आहे ना तुम्ही बघू शकता सुलतान अँड टोक्या काम अंगा कलो त्यात एवढं थंडच बैल आहे। हा बघा पिकअप, पिकअप बघा कसला पकडला आहे गाड्याने। तर चला हीच गाडी आपली आजची होती। तर ह्या होत्या मोठ्या गाड्यातील शर्यती आणि त्यामध्ये आपली नामांकित गाडी प्रथमेश शेळके यांची सुलतान अँड टोक्या ही दोन बैलं पण होती त्याच्यामध्ये। त्यांचा आज नंबर थोडक्यासाठी मिस झाला पण ती बैलं तुम्हाला माहिती आहेत की नामांकित आहेत, ते पुढच्या टायमाला ते नक्की नंबर मारतील। आणि आता पावसाला पण येतो आहे त्याच्यामुळे आत्ता ज्या ज शर्यती असतील त्या मिस करू नका कारण आत्ता सीझन संपत आला आहे। तर चला कशी वाटली व्हिडिओ, व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, टाटा बाय बाय।